नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी सध्या येडगावमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे येडगाव कुठे आहे? जेव्हा कोल्हापूरवरनं तुम्ही वैभववाडीकडे येता तेव्हा वैभववाडीचं पहिलंच गाव मी म्हणेल किंवा वैभववाडीच्या आधी येणारं जे गाव आहे ते येडगाव आहे. आणि हायवेच्या बाजूलाच रामेश्वराचं सुंदरसं देवालय तुम्हाला दिसेल. रामेश्वर म्हणजेच साक्षात महादेव. तर आपण रामेश्वराचं हे सुंदर देवालय पाहूया. वैभववाडी तालुक्यातलं सर्वात प्रथम मी म्हणेल हे मंदिर येतं, सुंदरसं रामेश्वराचं हे देऊळ. तर आपण हे देऊळ पाहूया, याचा इतिहास जाणून घेऊया, याच्यासोबत इथलं रामेश्वर महादेव कसं दिसतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण मंदिरात जाऊया आणि महादेवाचे दर्शनसुद्धा घेऊया. चला. सो हे असं सुंदरसं देऊळ आहे. हे थोडं कोकणी पद्धतीचं देऊळ आहे. समोर तुम्हाला दिसणार दीपस्तंभ आहे आणि इथे छोटी छोटी देवळंसुद्धा आहेत. आपण त्याच्याबद्दलसुद्धा जाणून घेऊया. पण आधी आपण आज जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया. इथे महादेव मंदिर आहे, याला रामेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात किंवा रामेश्वर मंदिर असं म्हणतात. जे काय असेल ते जिकडे तिकडे उडव आणि बाबा सगळ्यांची आपली रखवाली कर आणि सांभाळ कर वारी करून घे. आता आज जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया. ते येडगावचे रामेश्वर महादेव. ओके, हे इथे ना काही विशिष्ट पूर्ण असे हे थोडे काठी आहे आणि त्यावर वेगवेगळी चिन्ह आहेत किंवा मी आकृत्या म्हणेल. तर इथे पहिला हात आहे तो रामेश्वराचा आहे, रवळनाथाचा हात. तिसरा हात तो ब्राह्मण, तिसरा हात ब्राह्मण ब्राह्मणाचा, ब्राह्मण देवाचा. ओके, चौथा हात तो पावणा देवी, पावणा देवी. नंतर हे मधातले कुठले पाच नंबरचे? नवलादीप. गांगो 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 आणि हे मला वाटत प्रतिकृती आहेत. तुमच्याकडे जेवढे मंदिर आहेत त्यातल्या देवांची, इथे आजूबाजूला जे देवळं आहेत त्यात जसे ब्राह्मण देऊळ आहेत. बरोबर, गांगोच हे प्रतिकृती आहे. तेच ना, रामेश्वर आहे म्हणून तो रामेश्वराचा हात आहे. हा, तेच कारण आहे. मी आता हे सगळे मंदिर जाऊन आलोय म्हणून मला वाटतं वेगवेगळे स्थान आहेत. जर ह्याच्या दर्शनाला आलो तर यांचं दर्शन होईल. ओके, जेव्हा पालखी निघते ना आपल्या, जेव्हा पालख्या निघते ओके, तेव्हा ते स्थायिक असतं, हे असतात ना, स्थानावर ठेवलेले असतात. मग ते हलवू शकत नाही आम्ही, म्हणून पालखी बरोबर ते प्रतिकृती फिरवतो आम्ही. साड्या घातल्या जातात, अच्छा, त्यांची पूजा केली जाते, वरती हार घातले जातात आणि मग ते नाचवले जातात. ऑलराईट. हे मंदिरही खूप सुंदर आहे, म्हणजे कोकणी पद्धतीचं पारंपरिक असं देऊळ दिसतंय. कौलारू आहे. गणपतीची मूर्ती बघा अशी कुठे हा, हीच ना मूर्ती आहे. हो, येताना दिसतच तुम्हाला. आणि गणाजी महादेवांच्या समोर विराजमान नेहमीच असतात. सो हे सुंदर देवालय आहे. तर ह्या आहेत सटवाई देवी, किंवा मग ह्या सात आहेत, है ना? मग ओके सर, याचं काय महत्व असतं सांगा जरा. म्हणजे कसं असतं की आपल्या जेव्हा मुलगा जन्माला येतो, हा, त्याची पाचवी करतात बघा, या पाचवीच्या वेळी असं म्हणतात की रात्री 12 नंतर त्यांचं भविष्य लिहिण्यासाठी सटवाई देवी येतो. त्यांना आसरा, सात आसरा ही म्हणतात. कारण ते सात आहेत आणि मी कालच कुठेतरी वाचलं होतं सात आसरा म्हटलं जात. सो हे असं, थँक्यू. वेगवेगळी हे यांच्या गुरव गुरव आहे ना समाज, ह्या गुरव समाजाचं हे आहे. अच्छा, म्हणजे हे गुरव समाजाचं मुख्य मंदिर आहे? नाही, मंदिर पूर्ण सर्वांचं आहे. ओके, फक्त हे गुरव समाजाचं स्थान, जसं हे आमचं स्थान आहे कुळाचं, हे गुरव समाजाचं. अच्छा, हे एक मला वाटतं पादुका आहे. हा, म्हणजे एक आपलं त्यांची एक शिळा आहे आणि ते शिळेच्या बाजूला ते असे ठेवलेले आहेत. ते पता पूर्वीचे जी लोक होते ते शिळाच वापरायचे. ओके, म्हणजे असं रेखीव असं. ही कोणाची सटवाई आहे मग? रावणची सटवाई. कसे होते, दोन भाऊ होते, एक भाऊ तिकडे राहायला गेला, एक भाऊ इकडे राहायला गेला, तर त्यांचे मंदिरही वेगवेगळे झाले.
आता तसं बघायला गेलं आमचा रावणचा जर इतिहास म्हणायचा तर आम्ही मेन उदापूरचे महाराणा प्रतापाचे वंश. सर राव म्हणजे पूर्ण सरनेम काय? राव राणे. राव राणे. ओके. मग कसं होतं आता ते राणा महाराणा ते महाराणा होतं. मग असे गुजरात करत आम्ही इकडे आलो तर गुजरात मध्ये उच्चार झाला आमचा राणू राणू. ओके. आणि महाराष्ट्रात राणे राणे. ओके. म्हणजे हे ऍक्च्युली राणे सरनेमची हिस्ट्री आहे खरं म्हणजे. म्हणजे तिथे आम्हाला राणा म्हणायचे राजस्थान मध्ये. जसे आम्ही गुजरात सरून असे आलो तर गुजरात मध्ये आम्हाला राणू म्हणायला लागलं. मग तसा उच्चार झाला महाराष्ट्रात स्पष्ट उच्चार झाला राणी. राईट. सर या देवळामध्ये कुठले कुठले उत्सव होतात? महाशिवरात्र, दसरा होतो, नवरात्र उत्सव तो असतो आणि श्रावणी सोमवारी आपले हे आपलं श्रावण सोमवारमध्ये तो येतो आणि महाशिवरात्र झालं. असे वेगवेगळे उत्सव होतात. देवदिवाळी राईट आणि त्रिपुरारी पौर्णिमा. देवदिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमा. अच्छा हे सर्व उत्सव सुद्धा इथे होतात. आणि तुम्ही जर वैभववाडीकडे जात असणार तर ते अगदीच समोरच तुम्हाला रामेश्वराचं हे सुंदर देवालय दिसेल. हा तेच ना. त्या मार्गावर तुम्हाला गगन बावड्यापासून जवळजवळ 13 किलोमीटर वर रामेश्वर मंदिर मिळेल. राईट. मला सर सांगत होते हा त्यावेळी तिथे विजय साळसकर आहे त्यांचं ते घर आहे. हा ओ विजय साळसकर ATS मधलं आमच्या गावचे सुपुत्र. ओ वाव. अच्छा त्यांच्या बंगल्याच्या पुढे थोड्या अंतरावरती रामेश्वर. हा आणि सर मला तुम्ही सांगत होते 8-8 किलोमीटरवर इथे एक रामेश्वराचं मिळणारच. म्हणजे तुम्ही जर म्हणजे सिंधुदुर्ग मध्येच म्हणतात की सगळ्यात कोकणात फक्त सिंधुदुर्गापुरती आहे. राईट. पूर्ण म्हणजे कोकणाचा सध्या बघायला गेलं तर मी पण तेवढा फिरलो नाही आणि माझं तर पहिलाच नंबरचा आहे वैभव वाडे तालुका. म्हणजे सिंधुदुर्गात तुम्हाला आहे ना मिळालंच पाहिजे 8-8 किलोमीटरवर फक्त नावं वेगळी असतात. रामेश्वर असेल कुठे रवळनाथ असेल. ओ रवळनाथ म्हणजेच महादेव. महादेव म्हणजे हे कसं आहे कुठे कुठे जशी रूप बदलत गेलं तसं नाव बदलत गेली. राईट राईट. ओके थँक्यू व्हेरी मच तुम्हाला त्या सरांनी. थँक्यू व्हेरी मच सर. या मंदिराचा परिसर आहे. म्हणजे मंदिराकडे येतानाच महादेव लागतात. एक सो आय होप तुम्हाला येडगावचे हे सुंदर रामेश्वर महादेव नक्की आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि कोकणात सुद्धा या कोकणात अनेक असे देवळं आहेत की जे आय एम शुअर तुम्हाला माहिती नसणार आणि ते सर्वांना आवडतील सुद्धा यायला. सो इथल्या या जागा आहेत सुंदर सुंदर त्या नक्की व्हिजिट करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.